शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की समोरील उपग्रह चित्रामध्ये स्पष्टपणे दिसतंय आहे पहिला कमीदाब हा गुजरातच्या पुढे जाऊन समाप्त झाला आहे मात्र नवीन कमी दाब बंगालच्या उपसागरात आकार घेतोय याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होईल हे आपल्याला माहीत नाही परंतु स्थानिक पावसामुळे एकवीस तारखेपासून पुढे पावसाचं प्रमाण वाढेल उद्या देखील पावसाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये थोडं पावसाळी वातावरण आज तयार होईल ज्या ज्या ठिकाणी आपण अंदाज दिला आहे त्या त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याची माहिती आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की उद्या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण थोडं पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होणार आहे सध्या अनेक हवामान तज्ज्ञ एकवीस तारखेपासून पावसाचा अंदाज देत आहेत आणि त्यामध्ये तथ्य याच्यासाठी आहे की आयोडी सक्रिय असल्यामुळे स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणार आहे वर्षभर मान्सूनच्या काळात बंग अरबी समुद्रामध्ये कुठेही तुम्हाला बाष्प दिसलं नाही ढग दिसले नाहीत जे वातावरण आता तया तयार झालं आहे पूर्व विदर्भातून एकवीस तारखेला जोर असेल इतरत्र स्थानिक पाऊस निर्माण होईल पावसाचा जोर आपल्याला बावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी दिसणार आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या ठिकाणी बऱ्याच भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता तेवीस तारखेलाही बघतो जोरदार पाऊस होणार आहे आपण पंचवीस तारखेपर्यंतचा अंदाज बघूयात तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार पाऊस होणार आहे चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि पंचवीस तारखेला देखील हे वातावरण थोडं जरी उत्तरेला सरकलं तरी कोकण किनारपट्टीसहित उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भामध्ये असणार आहे म्हणजे एकूणच आपण बघतो की उद्यापासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल तर एकवीसपासून प्रत्येक दिवशी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण जर एकोणीस तारखेची परिस्थिती बघितली तर फार विरळ ढग होते आपल्याला उद्यापासून वीस तारखेपासून स्कायमेटनुसार बहुतांश महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण तयार होईल आणि जोरदार पाऊस हा पूर्व विदर्भातून सुरू होईल थोडं उत्तर महाराष्ट्रात प्रमाण वाढेल कोकण किनारपट्टीला प्रमाण वाढेल असा अंदाज आहे आता एकवीस तारखेपासून आपण पाऊसच सांगितला आहे त्यामुळे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग कोकण या ठिकाणी पावसात जोर सुरू होणार आहे आपण बघतो ते पावसाचं वातावरण बावीस तारखेला मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वत्र राहणार आहे तेवीस तारखेलाही तीच परिस्थिती थोड्याफार फरक पर आहे चोवीस तारखेलाही तीच परिस्थिती आहे परंतु थोडा चोवीसला उत्तरला सरकतो आहे पाऊस पंचवीस तारखेला थोडं प्रमाण जरी कमी झालं तरी महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण आहे त्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाचं राहणार आहे त्यापुढे काय अपडेट होईल तो आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघूच ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच एक चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत काही मॉडेल देत आहेत आणि हे एक विदेशी मॉडेल आहे यामध्ये देखील आपल्याला ही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला ढगाळ परिस्थिती उद्या महाराष्ट्रात व्हायला सुरुवात होईल असा अंदाज आहे एकवीस तारखेला आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे एकूणच वातावरणात बदल आपल्याला एकवीस तारखेला जाणवेल बावीस तारखेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र हे विदर्भाच्या दिशेने छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकणार आहे त्यामुळे त्याचाही आयुडी सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे येतील आणि पाऊस देऊन जातील स्थानिक वातावरण निर्माण करते तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल असं वातावरण आहे विदर्भात याचं प्रमाण थोडंफार जास्त असेल परंतु महाराष्ट्रात सर्वच विभागात पावसाळी वातावरण तयार होणार आहे चोवीस तारखेला आपण बघतो की जेव्हा मध्य प्रदेशच्या पश्चिमेला हे वातावरण सरकतं तेव्हा त्याला अधिक बळ मिळतं याचं कारण अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा त्याला प्रभाव तयार होतो पंचवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अतिशय अनुकूल परिस्थिती पावसासाठी राहणार आहे आणि हे वातावरण थोडं पुढे वाढत गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा पुढेही पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे सुरुवातीला आपण कमीदाबाची अपडेट बघूयात धावत्या स्वरूपामध्ये पंचवीस तारखेपर्यंत आपण बघतो गुजरातवर अजूनही पहिला कमीदाब सक्रिय आहे दुसरा कमीदाब उद्या वीस तारखेलाच भूभागावर सरकतो आहे भुवनेश्वरच्या दरम्यान त्यामुळे उद्यापासूनच वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल कारण जेव्हा दोन्ही कमीदाब समोरासमोर आहेत तेव्हा त्याची ते ट्रपलाईन विदर्भावून जाते आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते जसंही गुजरातजवळील कमीदाबाचं वातावरण कमजोर होईल तसं अरबी समुद्रातील बाष्प हे नवीन कमीदाबाकडे खेचलं जाईल आणि पर्यायाने त्याला थोडं प्रबळ व्हायला मदत होईल हाही कमीदाब मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरातचा उत्तरेकडील भाग याच ठिकाणी पुढे सरकण्याची शक्यता आहे परंतु याचा महाराष्ट्र थोडा प्रभाव वाढणार आहे याचं कारण आयोडी सक्रिय आहे अनेक व्हिडिओमध्ये हा प्रश्न मांडलेला आहे कारण यावर्षी पावसाचा अंदाज जुळत नाही कमी दाब हुलकावणी देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होतो आहे त्यामुळे अंदाजावर शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे आता विश्वास राहिला नाही अशा प्रकारचे भरपूर मेसेज आम्ही वाचतो आहे परंतु जे काही शक्य आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपण जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली होती महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात थोडी पावसाची परिस्थिती आज आपण वर्तवलेली होती त्या पद्धतीने थोडा पाऊस झाल्याचं आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेतकऱ्यांनी कळवलं आहे आजच्या तुलनेत उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये धुळे नंदुरबारमध्ये पुणे सातारा सांगली सोलापूरमध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास मदत होईल असा अंदाज आहे लातूर धाराशिवमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल मात्र विदर्भाच्या दिशेने मोठं पावसाचं क्षेत्र एकवीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो ते एकवीस तारखेला नाशिक धुळे नंदुरबार संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने आणि एकूणच आपण बघतो पहिल्यांदा आपल्याला सांगली सोलापूर सातारा पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला विदर्भातील बाकी सर्वच जिल्हे वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या सर्वच जिल्ह्यात आपल्याला एकवीस तारखेला पावसाचं वातावरण दिसतं आहे लातूर धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण एकवीस तारखेला तयार होणार आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात सर्व अनेक जिल्ह्यांमध्ये भाग बदलत जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची ठिकठिकाणी शक्यता आहे विशेष म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सर्वच भागात हे पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे मला कालच्यापेक्षाही आज पावसाचं वातावरण अधिक चांगलं राहील ते बावीस तेवीसला असं दिसतं आहे चोवीसला कमीदाब बऱ्यापैकी सरकल्यामुळे आपल्याला असं वाटेल की याच्याबरोबर पाऊस कमी होईल परंतु तरी देखील छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अमरावती अकोल्यापर्यंत या कमीदाबाचा प्रभाव राहण्याची शक्यता चोवीस पंचवीस तारखेला आहे आत्ताच्या ताज्या अंदाजानुसार हाही कमीदाब उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक विभागात प्रभाव टाकण्याची ताजी अपडेट आपल्याला मिळते आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज